गुड मॉर्निंग। आज आपण प्रकरण 3 गणित भाग 2 च वर्तुळ नावेच जे मी तुम्हाला पूर्वी दुसऱ्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहे, म्हणजे आपलं झालेलं आहे तसे, पण पुन्हा मी रिपीट करतोय। वर्तुळ मध्ये इयत्ता सातवी आठवी नववी पासून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो, काही महत्वाच्या संकल्पना शिकलो, त्या मी परत आज रिपीट करणार आहे, त्यामुळे नीट काळजीपूर्वक लक्ष द्या। पहिली संकल्पना आहे वर्तुळाची व्याख्या, बघा बरं का। वर्तुळ आता बघा, एका स्थिर बिंदू पासून समदूर असणाऱ्या बिंदू संचाला वर्तुळ म्हणतात। बघा हा बिंदू आणि याच्यापासून समदूर आहे, बघा म्हणजे हे वर्तुळ काढलंय मी, समजा हा बिंदू आहे, इथून हे अंतर, हे अंतर, हे अंतर, म्हणजे हे जे बिंदू आहे सगळे हे सगळे बिंदू या केंद्रापासून हा एक फिक्स पॉइंट आहे बिंदू, हे सगळे बिंदू या ओ पासून समान अंतरावर, म्हणून मी म्हटलं बघा एका स्थिर बिंदू पासून समदूर असणाऱ्या, समदूर म्हणजे समान अंतरावर असणाऱ्या बिंदूच्या समूहाला किंवा बिंदू संचाला, संच म्हणजे समूह, वर्तुळ असं म्हणतात। हा जो स्थिर बिंदू आहे, स्थिर बिंदूला वर्तुळाचा केंद्र म्हणतात। त्यासाठी कुठलंही कॅपिटल अक्षर वापरतात आपण, इधर ओ म्हटले, ओ हे वर्तुळ केंद्र आहे, झालं का। आता त्रिज्या बघा, वर्तुळाचे बिंदू बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे मी काही घेतले फक्त बघा, सगळे जोडले केंद्रापाशी, केंद्र आणि वर्तुळाचा बिंदू जोडला म्हणजे तुम्हाला काय मिळेल, ओ ए ओ ए ओ बी ओ सी सेगमेंट ओडी रेखा रेक ओडी रेक ओई रेक ओएल रेक ओजी रेक ओएच रेक ओआय रेक ओजे हे सगळे जे रेषाखंड आहेत, हे जे सगळे रेषाखंड आहेत रेख आहेत हे सगळे याला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात। आता समजा हे अंतर चार आहे, हे पण चार, हे पण चार, हे पण चार, सगळे चार चार होईल, म्हणजे सगळ्यांची लांबी सारखी असती, म्हणजे वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात किंवा त्याला एकरूप आहेत असं म्हणतात। वर्तुळाच्या त्रिज्या समान लांबीच्या असतात किंवा एकरूप असतात। आता त्रिज्याची व्याख्या, केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या असे म्हणतात। वर्तुळाचा केंद्र व वर्तुळावरील कोणताही बिंदू, कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या असे म्हणतात। बघा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू हे सगळे रेख जे आहेत रेषाखंड आहे सगळ्या त्रिज्या आहेत। वर्तुळाला अनंत त्रिज्या काढता येतात, किती त्रिज्या काढता येतात, अनंत। सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात, एक चार असेल तर सगळे चार असतील, एक पाच असेल सगळे पाच असतील, ही झाली त्रिज्या। आता व्यास, व्यासच्या आधी आपण जीवा घेऊ, जीवा, जीवा म्हणजे काय बघा, बघा हे ओ केंद्र बनतो, हा ए बी सी रेषाखंड काढला, हा पी क्यू काढला, हा एस आर काढला, हा एम एम घेतला, हा टी व्ही घेतला, बरेच रेषाखंड काढले बघा मी वर्तुळात। हे वर्तुळाचे कोणते दोन बिंदू आहे बघा, बघा ना, दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड आहे हा, कोणतेही दोन, मग जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला
कोणते दोन बिंदू जोडणार रेषाखंडाला? जीवा असे म्हणतात. बरोबर आहे. रेख ए बी, रेख पी क्यू, रेख एस आर, रेख एम एन, रेख टी व्ही हे सगळे जीवा आहेत. वर्तुळाला अनंत जीवा काढता येतात. सर्व जीवा समान लांबीच्या आहेत का? नाही. काही जीवा समान लांबीच्या असू शकतात पण सगळ्या नाही. जीवे नंतर आपण पाहूया व्यास, त्याला डी हे अक्षर वापरतात. त्रिज्येला इंग्लिश मध्ये रेडियस म्हणतात म्हणून आर, आणि याला डायमीटर म्हणतात म्हणून डी. व्यास ही आणि जीवा असते बघा, काय असते? जीवा. पी केंद्र वर्तुळामध्ये मी काही व्यास काढले. आधी बघू बरं, बघा बरं, हा जी एच जी वर्तुळावर, एच वर्तुळावर आहे, म्हणजे कोण झाली? जीवा. रेख जी एच, रेख एक्स वाय ही पण कोण झाली? जीवा. झेड डब्ल्यू जीवाचे, आणि एफ ही सुद्धा जीवाचे. बरोबर आहे का? चार जीवा काढले जीवा. पण याच्यात आणि काय फरक आहे बघा, यातली एस आर आणि ह्या सगळ्या जीवा या केंद्रातून जातात. कुठून जातात? केंद्रातून. म्हणून तिला व्यास म्हणतात. केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. म्हणजे व्यास ही जीवाच असते. म्हणजे इथं किती जीव आहे? पाच. इथं चार. सगळ्या जीव आहेत. आधी ती जीवा आणि मग व्यास कशावर ठरवायचं? जर ती केंद्रातून जात असेल तर रेख असा, रेख एक्स वाय, रेख जी एच, रेख ई एफ, रेख डब्ल्यू झेड या जीवा आहेत. आता किती वर्तुळ जीवा किती काढता येतील बरं? अशा सॉरी या व्यास आहेत, सॉरी या जीवा व्यास आहेत. अशा हवा किती जीवा किती व्यास काढता येतील? अनंत. किती काढता येतील? अनंत. आता ही तिच्या समजा पाच दिली. पी एच ही त्रिज्या आहे. रेख पी एच, रेख पी एम, रेख पी डब्ल्यू, रेख पी एफ, रेख पी जी रे, पी ई रे, पी झेड रे, पी वाय. ही पाच असेल तर ही पाच, ही पाच, ही पाच, पाच पाच पाच, सगळे पाच 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 असतात. मला सांगा जी एच किती असेल? जी पी आणि पी एच पाच अधिक पाच किती? दहा. ई एफ किती असेल? पाच अधिक पाच किती असेल? दहा. एक्स वाय, एक्स पी अधिक पी वाय, पाच अधिक पाच दहा. सगळ्या सगळे व्यास दहा दहा लांबीचे राहिलेत एका वर्तुळाची. म्हणजेच याचा अर्थ सर्व व्यास समान लांबीचे असतात, सर्व व्यास एकरूप असतात. झालं काय? जसे सगळ्या त्रिज्या एकरूप, सगळे व्यास. मला सांगा हा पाच अधिक पाच ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे, याला जर मी आर म्हणलो, याला आर म्हणतो, आर अधिक आर होईल म्हणजे किती आर झाले? दोन आर. आणि जी एच म्हणजे व्यास, त्याला डी म्हणतो. म्हणजे सूत्र तयार झालं, वर्तुळाचा व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या. व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो. आणि हा दोन जर भागिले गेला तर त्रिज्या ही व्यासाच्या व्यासाला दोन्ही भागिले म्हणजे निम्मी असते. व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. मला असं वाटतं इथपर्यंत मला समजलं. आता आपण पुढे दोन आणखी दोन संकल्पना पाहायच्या आहेत, छेदिका आणि स्पर्शिका. नीट पाहा संकल्पना. हे झालेलं आहे तरी मी पुन्हा घेतोय कारण ते आपल्याला नीट समजावं. आता परत एक सर वर्तुळ काढ. वर्तुळा घेतला ए बी, त्यातून आणि एक रेषा काढली. आता बघा रेषा एल ही वर्तुळाला एक आणि एकाच बिंदूत स्पर्श करते म्हणून रेषा एल ला स्पर्शिका म्हणतात. जी रेषा वर्तुळाला एक आणि एकाच बिंदूत स्पर्श करते किंवा छेदते, छेदते म्हटले तर चालेल, त्या तिला वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात. वर्तुळाला एका आणि एकाच बिंदूत छेदणाऱ्या रेषेला
तुमचं छेद ते त्या रेषेला वर्तुळाची स्पर्श नावाच तिथं स्पर्शिका आहे ती म्हणते स्पर्श करू का ओके स्पर्श करून जाते फक्त ती फक्त एका बिंदू स्पर्श करते मग त्या बिंदूला हा जो बिंदू ए आहे हा रेषेवर आणि वर्तुळावर सामायिक बिंदू आहे दोघांचा कॉमन पॉइंट हा बिंदू दोन्हीकडे आहे फक्त एक आणि एकच म्हणून ए ला ए या बिंदू ए या बिंदूला स्पर्श बिंदू म्हणायचंय किंवा त्याला दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर बिंदू ए ला हा स्पर्श बिंदू असं म्हणतात ए या बिंदूला स्पर्श बिंदू असे म्हणतात कळलं का छेदिका कळली का आता वर्तुळाला दोन बिंदू आहेत बघा मी आता सांगितलं होत हा रेख ए बी म्हणजे कोण आहे करेक्ट हा ही जीवा आहे जीवा जीवा ए बी यातून जाणारी जी रेषा आहे म्हणजे रेख ए बी ही जीव आहे आणि मी जर रेषा ए बी म्हणलं तर ही होईल छेदिका कोण होईल छेदिका ती विचारते छेदू का वर्तुळाला कोणत्याही दोन बिंदू छेदणाऱ्या रेषेला किंवा वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेला छेदिका असे म्हणतात वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेला वर्तुळाची छेदिका असे म्हणतात रेषा ए बी ही झाली छेदिका आणि रेख ए बी हा झाला जीवा ही कोण झाली जीवा म्हणजे प्रत्येक छेदिकेमध्ये एक जीवा लपलेली असते लक्षात ठेवा प्रत्येक छेदिकेत एक जीवा लपलेली असते मला वाटतं स्पर्शिका छेदिका समजलेलं आहे आता आपण जाऊयात आणखी दोन तीन व्याख्यांकडे ज्या तुमच्या पूर्वी झालेल्या आहेत समजून घ्यायच्या आहेत त्यातलं पहिलं आहे एकरूप वर्तुळ एकरूप वर्तुळे एकरूप वर्तुळे म्हणजे काय ज्या वर्तुळांची त्रिज्या ज्या वर्तुळांची त्रिज्या समान लांबीची असते किंवा एकरूप असते त्यांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात काय सांगितलं मी व्याख्या ज्या वर्तुळांची त्रिज्या समान लांबीची असते किंवा एकरूप ज्या वर्तुळांची त्रिज्या एकरूप असतात किंवा ज्या वर्तुळांच्या त्रिज्या एकरूप असतात किंवा समान लांबीच्या असतात त्यांना त्रिज्या एकरूप असणाऱ्या वर्तुळांना एकरूप वर्तुळ म्हणायचं म्हणजे दोघं टोक घ्यायचं तिथं ठेवायचं 4 सेंटीमीटरचे वर्तुळ जर तुम्ही काढले असेल त्यांना सगळ्यांना काय म्हणायचं एकरूप वर्तुळ म्हणायचं काय म्हणायचं एकरूप आणि सारखी त्यांची त्रिज्या सारखी असणार समान त्रिज्येच्या वर्तुळांना आणि केंद्रामध्ये भिन्न असलं तरी चालतो आता एक केंद्रीय वर्तुळे एक केंद्रीय नावाचे बघा एक केंद्र एकच केंद्र आहे लोखंड ठेवायचं वर्तुळ काढायचं तिथं लोखंड ठेवायचं त्रिज्या बदलायची फक्त तिथं लोखंड ठेवायची त्रिज्या बदलायची या वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळ म्हणतात सगळ्यांचा केंद्र कोण आहे ओ आता वर्तुळ चांगली येत नाही समजून घ्यायचंय सगळी एक केंद्रीय वर्तुळ आहेत व्याख्या काय होईल एकच केंद्र असणाऱ्या परंतु भिन्न त्रिज्या असणाऱ्या वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळ म्हणतात एकच केंद्र असणाऱ्या भिन्न त्रिज्येच्या वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळ म्हणतात किंवा ज्या वर्तुळांचं केंद्र समान असते व त्रिज्या भिन्न असतात त्यांना एक केंद्रीय वर्तुळे म्हणतात आता छेदणारी वर्तुळे हे बघा असं कडीत कडीत असत दोन वर्तुळे एकमेकांना बिंदू ए व बी मध्ये छेदतात त्यांना
छेदणारी वर्तुळे असे म्हणतात. कळलं? छेदणारे वर्तुळे छेदणारे नाही, एकमेकाला कडी कडी दिसतात. आता गेल्या वर्षी आपण काही गुणधर्म पाहिले होते, नववीला आठवीला, त्याचा पहिला गुणधर्म सांगतो बघा. हे वर्तुळ आहे, वर्तुळाची जीव आहे ए बी, हे केंद्र आहे, आणि केंद्रातून मी लंब टाकला जीवेवर. मराठीत वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंब, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे जर तुम्हाला असं दिलं पीएम लंब, पीएम लंब रेख ए बी, तर तुम्ही लगेच म्हणायचं एम बरोबर एम बी बरोबर एक छेद दोन ए बी. हे फार महत्वाचं बी आय बी. आणि याचं कारण द्यायचं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब किंवा टाकलेला लंब जीवेला दुभागतो. दुभागतो म्हणजे दोन समान भाग करतो. हा आणि हा, हा एक प्रमेय आपण गेल्या वर्षी पाहिला होता. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. इथं काटकोन दिसल्याबरोबर तुम्ही म्हणायचं एम बरोबर एम बी आणि बरोबर एक छेद दोन ए बी. याचं कारण द्यायचं, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला किंवा काढलेला लंब जीवेस दुभागतो. ही रेख ए बी जीवा आहे आणि पीएम लंब ए बी आहे, म्हणून एम बरोबर ए बी बरोबर एक छेद दोन ए बी आहे. समजा तुम्हाला या ठिकाणी हा पी ए ही त्रिज्या आहे, ही समजा तुम्हाला 13 दिली, हा 12 दिला, तुम्हाला सांगितलं ए बी बरोबर किती, तर तुम्ही म्हणायचं त्रिकोण पी एम मध्ये, हा त्रिकोण पी एम दिसतोय का, या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयाने पी ए चा वर्ग बरोबर पी एम चा वर्ग अधिक ए एम चा वर्ग, 13 चा वर्ग बरोबर 12 चा वर्ग अधिक ए एम वर्ग. हा 169, हा 146, हा इकडे वजा होईल आणि वजा बाकी 25 येईल. एम चा वर्ग बरोबर 25, दोन्ही राजूचे वर्गमूळ घेऊ, वर्ग निघून जाईल, हा 5 चा वर्ग आहे एम बरोबर 5. मग तुम्ही म्हणायचं पीएम लंब ए बी एम बरोबर एम बी बरोबर 1/2, यातला एम तुम्ही काढलाय बघा 5 बरोबर 1/2, 5 बरोबर 1/2 ए बी भागिले 2 गुणिले झालं, म्हणजे ए बी आला 10. ए बी काढायचं. समजा तुम्हाला हा ए बी दिलाय 48, हा दिलाय 25, तुम्हाला सांगितलं पी एम काढा, तर तुम्ही काय म्हणणार परत पी ए चा वर्ग बरोबर पी एम वर्ग अधिक ए एम बरोबर, 25 चा वर्ग बरोबर पी एम चा वर्ग अधिक. आता ए एम माहिती का इथं नाही, ए बी माहिती आहे, त्यासाठी हे लिहायचं आहे पी एम लंब ए बी एम बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी. ए बी माहिती आहे तुम्हाला 48, हे दोनच्या म्हणजे हा 24 आला, कोण आला ए एम. आता इथं बघा ए एम चा वर्ग म्हणजे 24 चा वर्ग, हा पी एम वर्ग हा 576, हा तिकडे वजा होईल 625 मधून, म्हणजेच पी एम वर्ग बरोबर 49 येईल. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ, वर्ग निघून जाईल, म्हणजेच पी एम किती होईल बरं, आकाशाचा वर्ग आहे 7. म्हणजे तुम्हाला पी ए पी एम आणि ए बी हे तिघं दिले असता तिघांपैकी कोणतेही दोन दिले तर उरलेले दोन काढता आले पाहिजे. असा हा आपला मागच्या वर्षी प्रमेय झालेला आहे, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. याचा व्यत्यय जो होता हा व्ही आय एम पी बघा, हे जे घेतलं मी हे व्ही आय एम पी प्रमेय, केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आता याच्या उलट हे दोन भाग सारखे गेले तुम्हाला, म्हणजे हा मुद्दे मी तुझ्या एम आणि एम बी जर सारखे दिले असतील याचा व्यक्त असेल, तर एम हा मध्यबिंदू झाला ए बीचा, मग मध्य जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. आधी लंब दिलं होतं, आता लंब असतो. म्हणजे जर तुम्हाला असं दिलं की एम हा एम हा ए बीचा मध्यबिंदू आहे, तर तुम्ही लगेच म्हणणार पी एम लंब ए बी, कारण
जीवेचा मध्य बिंदू व वर्तुळाचा केंद्र बिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. हा झाला व्यत्यास मगाच्या प्रमेयास. त्यानंतर गेल्या वर्षी अजून एक प्रमेय पाहिला होता बघा, तो एक प्रमेय सांगतो म्हणजे बेसिक जे संपेल आपलं हे बघा. आणखी एक प्रमेय पहा, ही एक जीवा काढली बी आणि ही एक जीवा काढली सी डी. हे केंद्र आहे, इथून लंब आहे एम एन आणि इथून लंब आहे एम पी एन. बघा सी डी लंब पी एन आणि ए बी लंब. बघा सी डी लंब पी एम आणि ए बी लंब पी एम दिलेलं आहे आपण. हे काय दिलं? जेव्हा ही जीव आहे हे केंद्र आहे, इथून जर लंब दिलेलं असेल ना तरच ह्या जीवेचं ह्या केंद्रापासूनच हे अंतर होईल. अंतर हे नेहमी लंब असतं लक्षात ठेवायचं. जीवेच ह्या बिंदूच पी बिंदूच पी बिंदूच ए बी या जीवेपासूनच अंतर म्हणजे कोण झालं? पी एम. का? तर पी एम लंब ए बी म्हणून. ओके, तर आता प्रमेयने काय काय, जर दोन जीवा एकरूप असती, एकरूप जीवा ए बी आणि सी डी या सारख्या असतील, एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात, म्हणजे जर तुम्हाला म्हटलं रेख ए बी एकरूप रेख सी डी तर पी एम बरोबर पी एन असते. हा एक प्रमेय झाला आहे. दोन जीवा सारख्या असतील तर हे अंतर सारखं असतं. याचा व्यत्यास जर पी एम बरोबर पी एन असेल, पी एम बरोबर पी एन म्हणजे जीवांचं अंतर सारखं असेल केंद्रापासून तर जीवा ए बी एकरूप जीवा सी डी असते. बरं, जीवा एकरूप अंतर सारखं, अंतर सारखं जीवा एकरूप. आता आपण ह्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण सगळं बेसिक पाहिलं, पाया जो आहे तो पाहिला. आता आपण येऊयात या प्रकरणामध्ये. मी एक बिंदू घेतला, प्रश्न माझा असा आहे किती वर्तुळ या बिंदूतून जातात, या बिंदूतून जाणारी वर्तुळ बघा, असं एक जाईल असं एक जाईल असं एक जाईल असं जाईल असं जाईल असं जाईल. अरे बापरे, म्हणजे किती अनंत, एकाच बिंदूतून जाणारी अनंत वर्तुळे असतात. पहिला कळला. आता दोन भिन्न बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील, बरोबर का? याला हे नाव द्या बी, याला जोडा रेख ए बी. इथे लोक पटून ठेवायचं पेक्षा कमी अंतर घ्या, एक साथ खाली एक साथ. मी लंब दुभाजक काढला, काय काढला? लंब दुभाजक. इथं पुढे लोक घंटो ठेवा, कुठेही ठेवा, इथे ठेवलं लो घंटो कंपोस्ट आणि सिस्टम स्टोक यावर ठेवा, वर्तुळ काढा. इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा. अरे बाप, या लंब दुभाजकावर अनंत बिंदू आहेत आणि त्याच्यावर कुठेही लोक घंटो ठेवलं, सिस्टम स्टोक यावर ठेवलं तर बरोबर ते वर्तुळ ए आणि बी मधून जाते, म्हणजे किती काढता येतील? करेक्ट, दोन भिन्न बिंदूतून जाणारी अनंत वर्तुळे काढता येतात. आता तिसरं, तीन नैकृष्य बिंदू, एक दोन तीन, तीन नैकृष्य बिंदू जाणारी किती वर्तुळ काढता येतील? तीन तीन बिंदू जोडले त्रिकोण तयार झाला. इथं लोक वाटून ठेवायचं कसे कमी अंतर, लंब दुभाजक घेतला बीसीचा, इथे ठेवायची कशी करणार, तिकडे तिकडे ठेवा असं करा, याचा पण लंब दुभाजक काढा एसीचा, दोघ इथं भेटतील. आता इथे लोक ठेवा, इथे ठेवा आणि वर्तुळ करा, ते वर्तुळ बरोबर तिन्ही बिंदूतून जात आणि एकच काढतो. मग तीन नैकरेष्य म्हणजे एका रेषेत नसणारे, तीन नैकरेष्य बिंदूतून नाही का बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ काढता येते. किती वर्तुळ काढता येतात? एकच. आणि तीन एक रेषे बिंदू घेतले, याच वर्तुळ असं जाईल असं जाईल
किंवा असं जाईल, ठीक आहे, तुला आता काढत नाही येणार. मग तीन बिंदू जर एक रेषी असतील तर एकही वर्तुळ काढता येत नाही. काय काय सांगितलं मी आता बघा, एका बिंदूतून अनंत, दोन भिन्न बिंदूतून अनंत, तीन नैक रेषीय बिंदूतून एकच, आणि तीन एक रेषीय बिंदूतून वर्तुळ काढता येत नाही. पान नंबर 49 वरती तुम्हाला दिले, लक्षात ठेवूया. तुम्ही कृती करा, तुम्हाला कुठे पण सांगितलं मी, तुम्ही स्वतः करून पाहू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात.